तर विधानसभेमध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 6 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर काही हरकती घेण्यात आल्यात. त्यावर आज विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तरं दिली आहेत. उत्तरानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे आणि या अर्थसंकल्पामधून समाधान झालं नसल्याचं सांगत त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. मीच जलसंपदाचा मंत्री असताना विलासराव देशमुख साहेबांनी सूचना दिलेली होती, अर्थमंत्री म्हणून जयंतरावांनी मदत केलेली होती. त्यावेळेस नाथसागर गोदावरी गोदाकाठ तिथं नाथसागर पासून शेवटचा बाबरी बऱ्याज पर्यंत सगळे बंधारे केलेत. कुणी केलेत विचारावर सांगा बाबूराव, कुणी केले? अध्यक्ष महोदय, आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज दोन्ही तीरावर जे काही पाणी पाहायला मिळतंय हे बॅरेजेसच्या निमित्तानं मिळत आहे. मांजऱ्यावर केले, सिंपणावर केले. अध्यक्ष महोदय, आम्ही दुजेपणा केला नाही, तिथले साठवण तलाव केले. आणि आज जसं परतूर विधानसभा मतदारसंघाचं काम केलं, चांगलं केलं. शेवटी आपण पण निवडून गेल्यानंतर काम केलं पाहिजे, जनतेच्या अपेक्षा असतात. आणि त्याच्यामुळं आत्ता 200 कोटी रुपये दिलेले असले तरीही फक्त सुरुवात आहे. याकरता आम्ही लातूर उस्मानाबाद आणि औरंगाबाद अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष असणारे जिल्हे आणि तिथला परिसर निवडलेला आहे. ही आम्ही सुरुवात करतोय. ह्याला जो काही निधी लागेल उद्या टेंडर झाल्यावर, टेंडर होईपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हालाही माहिती आहे की एकदम निधी ठेवून त्या ठिकाणी चालत नाही. जो काही निधी लागेल तो निधी त्या प्रमाणामध्ये देण्याच्याकरता महाविकास आघाडीचं सरकार अजिबात मागं राहणार नाही. मराठवाड्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता कमी पडू देणार नाही. सगळ्या घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न. अर्थमंत्री महोदयांकडून मोठी अपेक्षा होती, फार मोठी अपेक्षा होती. त्यांनी ठीक आहे, भाषणात राजकारण केलं पाहिजे, 20% राजकारण, 80% समाजकारण हे उद्धवजी हे आपल्या पक्षाचं असताना आता 100% राजकारण होत आहे. पण तुम्हाला मानलं पाहिजे, त्यांनी म्हणत का तुमच्याकडे पाहून म्हणत का बरं चूक झाली का, चूक झाली का? तुम्ही काही बोलले नाही, तुमच्या हृदयात काय आहे ते चेहऱ्यावर मी 1 मिनिटात वाचू शकतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष जाऊ द्या तो मुद्दा जाऊ. अध्यक्षावर अपेक्षा काय होती? म्हणून अध्यक्ष महाराज की उत्तर निराशजनक आहे. उत्तरातून राज्याच्या जनतेला राजकारणाचा आखाडा म्हणून विधानसभा बघायची नव्हती, तर राज्याच्या प्रगतीचं लक्ष गाठण्यासाठी मुद्दे आम्हाला बघायचे होते. पण ही जी अर्थमंत्र्यांनी निराशा केली याचा निषेध करून अध्यक्ष महाराज आम्ही सभात्याग करतोय. आज अर्थसंकल्पाच्या संदर्भात जे काही उत्तर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय अक्षरशः दिशाभूल करणारं, तोंडाला पानं पुसणारं उत्तर या ठिकाणी दिलं. सगळ्यात पहिल्यांदा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रावर काय अन्याय होतो आम्ही सांगितलं असताना ज्या रेग्युलर योजना आहेत त्या योजनाच त्या ठिकाणी सांगून कसं आम्ही निधी देतोय असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग कापसाची खरेदी, कापसाची खरेदी ही दरवर्षी कापसाचं केंद्र उघडून आपण करतो, केंद्र सरकार त्याच्यात आपल्याला मदत करते, महाराष्ट्र सरकार हे केवळ त्याच्याकरता गॅरंटी देतं आणि ही खरेदी होत असते. परंतु आम्ही जणू काही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रावर कापसाची खरेदी करून उपकार करतो आहे अशा प्रकारचं भासवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी सन्माननीय अर्थमंत्र्यांनी केला. आणि मग